पन्हाळा तालुक्यातल्या दरेवाडी असुरली इथं घरगुती वादातून पतीनंच पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना सोमवारी घडली सेहेचाळीस वर्षीय अनिता बाबासो जाधव असं मृत पत्नीचं नाव आहे एकोणपन्नास वर्षीय संशयित आरोपी बाबासो बळवंत जाधव याला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतलंय बाबासो जाधव याला दारूचं व्यसन होतं तो काही कामधंदा करत नसल्यानं त्याचा घरात नेहमी पत्नी अनिता आणि मुलांबरोबर वाद होत होता सोमवारी रात्री त्यांच्यातला वाद विकोपाला गेला यामध्ये बाबासो यानं अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला यामध्ये अनिता यांचा जागीच मृत्यू झाला